आतमध्ये चेतन आलाय, एक चेंडू त्याने टाकलाय, धावसंख्या ती 11 तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू बाहेर जाणे, ओ पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि या ठिकाणी चार झेल पकडणारा करण या ठिकाणी मात्र अतिशय जबरदस्त आहे, आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळते, बघा क्या बात आहे करण, फलंदाज होता जवळजवळ खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, चौथा झेल या ठिकाणी करण यांनी आज पकडलाय, नक्कीच खुश असतील त्यांच्या घरचे सुद्धा, कारण की मॅच पाहत असतील या मॅचला नक्कीच, कारण की वसई पश्चिम पट्टा आहे तिकडे नक्की टेक्नॉलॉजीचा नक्कीच चांगला जास्त वापर केला जातो, हवे मध्ये चेंडू, चेंडू काली शतरक्षक पुन्हा एकदा करण, नक्की किरण आता मात्र किरण या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद, थँक्यू डीजे, 15 चेंडू 48 धावांची गरज आहे अजून सुद्धा, सामना अजून सुद्धा बॅलेन्सिंग आहे, मी म्हणेन नव्याने गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, कोण येतोय नवीन फलंदाज स्ट्राइक वरती, परेश ऑन साइड ला, पुन्हा एकदा किरण चेंडूच्या खाली, आता मात्र कॉम्पिटिशन आहे किरण आणि करण मध्ये, अजून एक फलंदाज बाद झालाय, ओ क्या बात आहे, हॅट्रिक झाले, थँक्यू थँक्यू, हे ना इन्साफी आहे करण के साथ, किरणने त्याची जागा बदलली, अन्यथा आम्हाला त्याच्याकडनं 6 झेल टिपताना बघायला मिळाले असते, येथे मात्र थोडासा झेलस झाला असेल, माझ्यापेक्षा जास्त तू झेल कसा काय पकडू शकतो, क्या बात आहे, मात्र संघासाठी अतिशय चांगलं काम दोघांकडनं केलं जात आहे, धाव संख्या मात्र आपण पाहू शकतो, दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज मैदान